फिर्यादी आहेत श्रुतिका ईशांत लुटे, त्यांचे पती CRPFमध्ये आहेत पोलीस. तर फिर्यादी आपल्या माहेरीकडे आल्या असताना जे आरोपी आहेत त्यांची जी बहीण आहे निलिमा पौनीकर, त्यांच्या थ्रू फिर्यादीशी ओळख करून दिली. फिर्यादी आणि त्यांची ओळख झाल्यानंतर फिर्यादी हे एज्युकेटेड असल्यामुळे, चांगलं शिक्षण झाल्यामुळे तुम्हाला स्काउट गाईड शिक्षिका म्हणून सरकारी नोकरीवर लावून देतो. तरी त्यासाठी 7-8 लाख रुपये लागतील असे सांगितले. त्यापैकी त्यांचे बोलणे वगैरे होऊन फॉर्म वगैरे भरणे, ऍडमिट कार्ड देणे, परीक्षा केंद्र आपला नागपूरला झालेले परीक्षा केंद्र एका ठिकाणी, त्यानंतर त्यांना जॉईनिंग पण देण्यात आली, त्यांच्याकडून एकूण 4,40,000 रुपये घेतले. त्यापैकी त्यांना 2 दिवस जॉईनिंग दिल्यानंतर त्यांना त्या कॉलेजमधून काढण्यात आलं. ते कॉन्व्हेंट होते, आपलं सोनेगावला कॉन्व्हेंट आहे, त्या कॉन्व्हेंटमधून त्यांना काढण्यात आलं. तर त्यानंतर फिर्यादी यांनी पैसे वापस मागितले आरोपीला. तर त्यापैकी 4,40,000 पैकी 2,25,000 रुपये फिर्यादीला वापस करण्यात आले, पण बाकीचे पैसे वापस न केल्यामुळे फिर्यादी आपल्याकडे तक्रार देण्यासाठी आला. असे खूप साऱ्या लोकांकडून यांनी पैसे घेतलेले आहेत, तर त्याची तपास आणि चौकशी चालू आहे. तर हा खूप मोठा रॅकेट असू शकते, तर तपासाआधी कळेल आपल्याला सगळ्या सर्व काही गोष्टी. सध्या तरी एवढंच सांगू शकतो. बरोबर आहे. आरोपीचे नाव आहे हर्षल विठ्ठलराव खापेकर, वय 35 वर्ष, बेसामध्ये राहतो. आणि यांची एक्झाम जी आहे ती शंकरराव धापड काहीतरी कॉलेज आहे आपल्या याला वर्धा रोड वरती, तिथे यांची एक्झाम झाली 5 ते 6 लोकांची. त्यानंतर यांना ट्रेनिंग साठी वेदावेली फार्म हाऊस आहे कोंडाळीच्या बाजूला तिकडे, तर तिथे यांची ट्रेनिंग झाली. त्यानंतर यांना सोनेगाव येथे साऊथ वेस्ट नावाचे एक स्कूल कॉन्व्हेंट स्कूल आहे, तिथे त्यांचं 2 दिवस त्यांना जॉईनिंग दिली. त्यानंतर त्यांना तिथून काढण्यात आले. त्यानंतर या सर्व गोष्टी घडल्या, त्यांना त्यांचे पैसे वापस न मिळाल्यामुळे त्यांनी यांच्यावर येऊन तक्रार केली. असे भरपूर लोक आहेत, चेनच आहे यांची मोठी, तर त्याच्यामध्ये तपास चालू आहे. त्यासंबंधी आपण पत्रव्यवहार केले आहेत, बयान वगैरे घेणे चालू आहे, तिथल्या प्राचार्यांशी आपले बोलणं झालेले, पत्रव्यवहार झालेला आहे, तर त्यांचे उत्तर आल्यानंतर कळेल. त्या शाळेमध्ये पण आपण त्यांना लेटर दिलेलं आहे सविस्तर, की तुम्ही कोणत्या कारणासाठी यांना जॉईनिंग दिली होती, जॉईनिंगचा हेतू काय, जॉईनिंग साठी तुम्ही जाहिरात वगैरे काढली होती का, यांचे डॉक्युमेंटेशन वगैरे केले होते का, कोणा थ्रू यांना तुम्ही जॉईनिंग दिली, त्यानंतर त्यांना काढले तर कोणत्या बेसिसवर काढले, इत्यादी सर्व आपण माहिती आपण त्यांच्याकडून घेत आहे. तर बाकीच्या गोष्टी तुम्हाला नाही सांगू. हा सहभाग आहे याच्यामध्ये, खूप मोठी चेन आहे त्याच्यामध्ये. आता तपासामध्ये आपल्याला वेळ लागत आहे. बरोबर, जो पैशाचा व्यवहार झालाय तो मिसेसच्या अकाउंट वरून झालेला आहे. तसेच बोलणी करताना त्यांची सासू आहेत त्याही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, म्हणून त्यांचे ते पण आरोपी आहेत.